नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण अव्यय म्हणजे काय हे बघितलं. त्याच्यानंतर क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय हे अव्ययांचे प्रकार बघितलेले आहे. त्यातला आपण क्रियाविशेषण अव्यय बघत होतो. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. मी दररोज व्यायाम करतो. परमेश्वर सर्वत्र असतो. रस्त्यातून चालताना सावकाश व जपून चालावे. तुमच्या मुलाला मी अनेकदा बजावले आहे. याच्यामधलं दररोज, सर्वत्र, सावकाश, जपून, अनेकदा हे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात, म्हणून त्यांना क्रियाविशेषण अव्यय असे आपण म्हणतो. आता पेज नंबर आपण 77 क्रियाविशेषण अव्यय बघायचे आहेत. पुढील उतारा वाचा व त्यातील क्रियाविशेषण ओळखून सांगा. हळूहळू बुद्धबळाच्या खेळाने, बुद्धबळ म्हणजे बुद्धिबळ आहे इथं, तर बुद्धबळ लिहिले. हळूहळू बुद्धबळाच्या खेळाने मला इतके वेड लावले की नित्य कर्म करतानाही समोर एखादे मोहरे नसले म्हणजे मला कर्मत नसे. नित्यकर्म म्हणजे रोजचं करायचं कर्म, म्हणजे जेवण, आंघोळ, जे काही आहे, तर त्याला नित्यकर्म. नित्यकर्म करतानाही समोर एखादे मोहरे, मोहरे म्हणजे बुद्धिबळातले जे मोहरे असतात, वजीर आहे, राजा आहे, किंवा उंट आहेत, घोडे आहेत, तर त्याला मोहरे म्हटलेलं आहे. तर असा जर मोहरा नसेल तर त्या व्यक्तीला कळमत नव्हतं. का कळमत नव्हतं? कारण बुद्धिबळाच्या खेळानं त्याला वेड लावलेलं होतं. जेवताना समोर मोहरी दिसावी, ॲक्च्युली मोहरा दिसावा असं पाहिजे. जेवताना समोर मोहरा दिसावा म्हणून मी रोज उदबत्त्या लावून जेवावयास बसू लागलो. कचेरीत जाताना कागदावर ठेवावयास वजने पाहिजेत, म्हणजे कागद उडू नये म्हणून जे आपण वजनदार काहीतरी वस्तू ठेवतो, ते त्यांनी म्हटलंय की कागदावर ठेवावयास वजने पाहिजेत. हे निमित्त, निमित्त म्हणजे कारण, पुढे करून एक एक हत्ती घेऊन जाऊ लागलो. इतकेच नाही तर निजदानाही, निजताना म्हणजे झोपताना, निजतानाही हत्तीच्या सोंडेवर किंवा उंटाच्या मानेवर मान टाकून मी पडू लागलो. म्हणजे झोपेपर्यंत सुद्धा मी बुद्धिबळाचाच खेळ खेळत होतो आणि झोप यायला लागली की तिथंच हत्तीच्या सोंडेवर, म्हणजे हत्तीवर किंवा उंटावरती मान टाकून झोपत होतं. इतकं मला दिवसभर बुद्धिबळाचं वेळ लागलेलं होतं. असा हा उतारा आहे. ह्या पॅसेजमधलं किंवा ह्या उतारामधले आपल्याला क्रियाविशेषण ओळखून सांगायची आहेत. तर ह्याच्यामधलं पहिल्या वाक्यातलं हळूहळू बुद्धबळाच्या खेळाने मला इतके वेड लावले, इतके मला इतके वेळ लावले, त्याला इतके वेळ लावले, म्हणजे इतके ह्या शब्दात बदल होऊ शकत नाही म्हणून इतके हे क्रियाविशेषण अव्यय आहे. त्याच्यानंतर नित्यकर्म करतानाही समोर एखादे मोहरे, मोहरे म्हणजे काय? तर जो मोहरा आहे तो मोहरे. मला कर्मत नसे, त्याला कर्मत नसे, म्हणजे मोहरे हा शब्द त्याच्यामध्ये येणार आहे. नंतर वजन, वजन हे सुद्धा बदलणार नाही, किंवा हे सुद्धा अव्यय आहे. अशी क्रियाविशेषण अव्यय त्याच्यामध्ये क्रियापदाबद्दल आपण सांगू शकतो. एवढी 4 क्रियापदाची अव्यय, क्रियाविशेषण अव्यय ह्या उतारामध्ये येत आहे. आता पुढचा प्रश्न आहे पेज नंबर 77, त्याच्यावरचा प्रश्न आहे. आता आपण आधी क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय ते बघितलं. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ ती अनेकदा आमच्या घरी येते. अनेकदा म्हणजे नेहमी. तो अनेकदा आमच्या घरी येतो, म्हणजे अनेकदात बदल होत नाही, म्हणून अनेकदा हे क्रियाविशेषण अव्यय आहे. त्याची गाडी वारंवार बंद पडते. तिची गाडी वारंवार बंद पडते, म्हणजे आपण इथं लिंग बदललं पण वारंवार शब्दात बदल होत नाही, म्हणून ते क्रियाविशेषण अव्यय आहे. पुढचं वाक्य, शिक्षक पुन्हा पुन्हा ते गणित वर्गात समजावून देत होते. शिक्षिका पुन्हा पुन्हा ते गणित वर्गात समजावून देत होत्या,
किंवा शिक्षक पुन्हा पुन्हा तो विषय वर्गात समजावून सांगत होते. म्हणजे इथं पुन्हा पुन्हा ह्याच्यामध्ये बदल होत नाही. पुढचा आहे, ओल्या झालेल्या फरशीवरून सावकाश चालावे. ओल्या झालेल्या फरशीवरून सावकाश चालावे, फुटपाथवरून सावकाश चालावे. म्हणजे आपण बदल केला तरीसुद्धा सावकाश चालावे हे अव्यय बदलत नाही, म्हणून ते क्रियाविशेषण अव्यय आहे. ताई आणि तिच्या मैत्रिणी फार गप्पा मारतात. फार म्हणजे ताई आणि तिच्या मैत्रिणी, आम्ही भावंडे फार गप्पा मारतो. म्हणजे तिथं बदल होत नाही, म्हणून फार हे क्रियाविशेषण अव्यय आहे. पुढे, पतंग वर जात होता. पतंग वर जात होता, त्याच्यानंतर अजून काय होऊ शकतं, आकाशकंदील वर जात होता. म्हणजे तिथं आपण बदललं, तो पतंग आहे तो आकाशकंदील आहे. किंवा मशाल वर जात होती, ती मशाल, स्त्रीलिंगी आपण बदललं तरीसुद्धा वर ह्याच्यामध्ये बदल होत नाही, म्हणून पतंग वर जात होता. वर हे काय आहे, क्रियाविशेषण अव्यय आहे. मला बरोबर जाणे आवडते. तिला बरोबर जाणे आवडते, त्याला बरोबर जाणे आवडते. म्हणजे तिथं बरोबरमध्ये बदल होत नाही, म्हणून तो क्रियाविशेषण अव्यय आहे. पुढचं वाक्य, सगळेच समवेत होतो. समवेत म्हणजे बरोबर, सगळेच समवेत होतो. सगळेच एकत्र होतो की समवेत होतो, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा बदल होणार नाही. माझी वर्गातील मैत्रीण समोर राहते. माझी वर्गातील मैत्रीण समोर राहते, आमच्या शिक्षिका समोर राहतात. म्हणजे तिथं बदल होणार नाही, किंवा आमचे शिक्षक वर्ग शिक्षक समोर राहतात. म्हणजे आपण लिंग बदललं तरीसुद्धा बदल होणार नाही. किंवा माझ्या वर्गातल्या मैत्रिणी समोर राहतात, म्हणजे आपण वचन बदललं. एक इथं मैत्रीण दिलं आहे, मैत्रिणी असं आपण अनेक वचन केलं तरीसुद्धा समोर राहतात. म्हणजे तिथं समोरमध्ये बदल होत नाही, म्हणून ते क्रियाविशेषण अव्यय आहे. पूर्वी आम्ही गावच्या जत्रेला जायचो. ह्याच्यामध्ये सुद्धा कसं, पूर्वी आजी गोष्ट सांगायची, म्हणजे तिथं बदल होणार नाही, म्हणून पूर्वी हे सुद्धा क्रियाविशेषण अव्यय आहे. आपण आता पुढील क्रियाविशेषण वापरून वाक्य बनवा हे पेज नंबर 78 जो अभ्यास आहे तो आपण बघायचा आहे. तुम्ही दुसरी वाक्य पण करायची आहेत. मी एक वाक्य करून दिलेलं आहे, त्याच्यावरतीच आधारित तुम्ही दुसरं वाक्य करायचं आहे. पुढील क्रियाविशेषणे वापरून वाक्य बनवा. पहिलं आहे शब्द नेहमी. मी वाक्य केलंय, नेहमी खरे बोलावे. तुम्ही त्याच्यावरती अजून दोन वाक्य वहीमध्ये लिहायची आहेत, आणि समजलं नसेल तर विचारू शकता. पलीकडे, नदीच्या पलीकडे सुंदर देऊळ आहे. पलीकडे म्हणजे दुसऱ्या बाजूला. नदीच्या पलीकडे सुंदर देऊळ आहे. नेहमी म्हणजे सतत, रोज, त्याला नेहमी आपण म्हणतो. झटकन म्हणजे लगेच. गावावरून आल्यावर आईने झटकन स्वयंपाक केला व आम्ही जेवलो. मोजके म्हणजे कमी किंवा थोडे, त्याला मोजके असं म्हणतो. शाळेतील मोजके मित्र मला तरुणपणी भेटतात. म्हणजे आपल्या शाळेतले जेवढे मित्र आपले असतात, वर्गातले असतील किंवा जवळचे असतील, तर ते सगळेच आपल्याला मोठेपणी भेटतात असं नाही, कारण शिक्षणासाठी कोण वेगळ्या ठिकाणी जात असेल. म्हणून असं म्हटलंय की शाळेतील मोजके मित्र मला तरुणपणी भेटतात. गावोगाव म्हणजे प्रत्येक गावी, त्याला गावोगाव असं म्हणतो. फुगेवाला गावोगाव फुगे विकतो. तुम्ही दुसरं वाक्य करू शकता, आणि करायचे आहेत. प्रत्येक शब्दाची ह्या दोन वाक्य तरी किमान वहीमध्ये लिहायची आहेत. आपोआप, आपोआप म्हणजे अचानक किंवा आपोआप घडणं, एखादी क्रिया आपोआप घडते, त्याला आपोआप असं म्हणतो. लिफ्टचा दरवाजा बटन दाबताच आपोआप बंद होतो. आपण सगळ्यांनी बघितले की लिफ्टचा दरवाजा बटन दाबला की पण बंद होतो, किंवा तो बटन दाबल्यानंतर जिथं आपण जातो तिथं तो उघडतो. मग बंद होतो उघडतो काही आपण त्याच्यावरती वाक्य लिहू शकतो. क्वचित म्हणजे कधीतरी. हल्ली क्वचित मला पुस्तक वाचण्यासाठी वेळ मिळतो. म्हणजे मला भरपूर
काम असल्यामुळे पुस्तक वाचण्यासाठी क्वचित म्हणजे कधीतरी वेळ मिळतो. तसंच आपण दुसरी वाक्य लिहू शकतो, पुढून हे समोरून. मी शेजारील काकांच्या पुढून माझ्या घरात गेलो, म्हणजे ते बाहेर उभे आहेत आणि मी त्यांच्या पुढून माझ्या घरामध्ये गेलो. मी शेजारील काकांच्या पुढून माझ्या घरात गेलो. व्यर्थ, व्यर्थ म्हणजे उगीचच. मी तोंडी परीक्षेची व्यर्थ चिंता करत होतो, किंवा कुठल्याही परीक्षेची लिहू शकतो किंवा अजून कुठलंही लिहू शकतो. व्यर्थ म्हणजे उगीचच, उगीचच जे आपण चिंता करतो त्याला व्यर्थ असं म्हणतात. मी व्यर्थ वेळ वाया घालवला, म्हणजे उगीच वेळ वाया घालवला. मी अभ्यास करायचं सोडून व्यर्थ वेळ वाया घालवला, म्हणजे त्याच्यामध्ये मी अभ्यास केला असता पण मी तो केला नाही असं आपल्याला इथं म्हटलेलं आहे. तर असे आपण वाक्य बनवून घ्यायची आहेत आणि ती वाक्य आपण समजून घ्यायची आहे. क्रिया विशेषण अव्यय म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण अव्यय असं म्हणतात. आणि अशा प्रकारे क्रिया विशेषण अव्यय आपण आपल्या पुस्तकातली सुद्धा लिहू शकतो, धड्याखालची सुद्धा लिहू शकतो. धड्यामध्ये जे नवीन नवीन वाक्य येतात तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण क्रिया विशेषण अव्यय लिहू शकतो. धन्यवाद.